मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये फुलंब्री तालुक्यातील पाल येथील रहिवासी राजनंदिनी जाधव हिने चांगली कामगिरी करत 2 सुवर्णपदकची कमाई केली. मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये फुलंब्री तालुक्यातील पाल येथील रहिवासी सतीश तेजराव चव्हाण यांची मुलगी राजनंदिनी जाधव हिने चांगली कामगिरी करताना 2 सुवर्णपदकची कमाई केली. मुंबईमध्ये झालेल्या स्पर्धेत भारत, श्रीलंका, बांगलादेश, नेपाल या देशांच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये 2000 विद्यार्थ्यांचा समावेश होता. राजनंदिनी जाधव हिने नेपाळ, श्रीलंकांच्या मुलींना पराभव करताना 2 सुवर्णपद पटकावले. 27 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये सुवर्णपद पटकावल्याबद्दल आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये राजनंदिनीची निवड करण्यात आली. मुंबई येथे कराटे स्पर्धेमध्ये 2 सुवर्णपदक मिळाल्याबद्दल विविध स्तरातून तिच्यात कौतुकाचा वर्षाव होत आहे. राजनंदिनी जाधव हिला 2022 अभिमान महाराष्ट्राच्या राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. नंदकुमार हापत, AI News, फुलंब्री.